জানা দে আদি আর বাইস নি দে যা গিয়া কি গিয়ে রে না গিয়া তাতে রাও মি আনি কিষণরাও জেওয়ালা জানার অত ভাই বরে যাও খরে पर आमच्या हिश्यात किती पैसे झाले बरे कालचा हिसाब 61 रुपये 3 आणे 61 रुपये 3 आणे होय काय खेड्यातली सवय जात नाही अजून तुझे साहेब की सारे पैसे हिसाब कसला विचारतोय तस न मोगरी बाय 100 रुपये पाठवा म्हणतो घरी 100 सव्वाशे रुपये काय पाठवतोस गरीब बागात चांगले 4-5 हजार रुपये साठव आणि मग पाठव मला घ्यायचं हो तुला मग असं अधून मधून पाठवून कसं होणार तात्याराव असू द्या आपल्याच खात्यात जमा करा बरं असंच करावं नाही म्हणजे घरच्या मंडळीला बी आचंब होईल आमच्या बायकोला तर फुल लागेल इतकं पैसे पाहिलं मग असं कर मोगरे बाय एक खुशालीचं पत्र लिहू काय लिहू येत आपलं खुशाला दुसरं काय लिवायचंय तात्याराव काय गमत आहे बघा बाय असून बी हिला लिवाय येते आणि आम्ही डोळा असून आंधळ ते का मी आहे की तुझा डोळा लवकर कपडे कर आपल्याला जेवायला जायचंय बाहेर मी आले तर मुगरी बाय आता कोण म्हणाल काय ह्याला दिवडीचे केस ना माराय म्हणून तात्याराव एक टॅक्सी आण बरं बर मुर्गी होता वाह काय मस्ती है बोटात आणि तुझ्या गळ्यात काय कमी आहे लोक नुसतं खुळवून जात्यात लोकांना खुळ लावायचं इट आलंय मला आता असं नका म्हणू बाय तेवढं 4-5 हजार रुपये जमू दे माझं मग तू बी एक काम सोड आणि आम्ही बी जातो आपल्या गावाकडे असं काय झालं काय नाही तू जाशील गावाकडे तुझी तिथं बायको हाय पोर बाळ हाय मी आता काय करू ते का तू बी एक झाक मला घे की आमच्या गावाकडे घुस लावू आपण माझ्या मनात मी राबन आणि गणा राबन तुझ्या मनात गणा होय धाकला भाऊ माझा 800 दक्षिणा घेत आहे बघ गणपत गणात म्हणतो त्याला आम्ही हे काय खायचा काटा आहे तू खायचा काटा आता काटच बराच असतो पोटात खेळावं ना ममईला कशाला आलो असतो अरा रा रा आता काय झालं आणि असा अनुवार नव्हता काय उपास असतोय माझा उपास होय पुन्हा गावाकडे गेल्यावर कर सुरू मुंबईला माणसं पोट भराय येतात उपास करायला नव्हतं नग नग सरदार आपल्या आडाडी माणसाची माझ्या गणाला कोंबडीची लई आवड मोगरे एकदा येतो आमच्या देवळीला माझा गणा म्हातारा रकमी पिंचा रशी लई आठव येतोय समजांचा